नमस्कार, कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ, तुम्हाला आजचा दिवस खूप छान, आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर ताईनो, आजचा वार आहे बुधवार. तर आज मी तुम्हाला पहाटे 4:30 वाजल्यापासून ते दुपारपर्यंतचं माझं हे रुटीन शेअर करत आहे. टायमिंग बघितलं असून वाजलेले आहे तर 5:45, तर आपलं घड्याळ 5 ते 10 मिनिटांनी पुढं आहे. तर चला, असो आता फ्रीज मी उठल्या चेक करत आहे काय भाज्या आहेत, मी रात्री काय ठेवलेलं आहे फ्रीजमध्ये. तर जे काय मला असं वाटतं बाहेर काढून ठेवावं, म्हणजे नाही का भाजी आज मी कोणती बनवणार आहे काय, ते सगळं असं रात्रीची शिल्लक राहिलेली भाजी वगैरे ते काढून ठेवलं टेबलवरती. आलेली आहे किचनमध्ये, सिंक पण चालू केलं, जे की मी रात्रीची सिंकमध्ये अशी जाळी लावते ती पण काढून ठेवली. जरा असं पाणी वगैरे शिंपडलं सिंकमध्ये, म्हणजे सिंक चालू केलेलं आहे. तर आता आलेले आहे बाहेर की पार्किंग आवरायला. तर 5 वाजल्या की मी बाहेर येते पार्किंग आवरते. 5 वाजता जर बाहेर आले ना, 5:45 माझं हे पार्किंग आवरून होतं. कदाचित एखाद्या वेळेस 5:30 होऊन जातं, अर्धा तासामध्ये. कचरा वगैरे जास्तच असेल तर मग थोडा वेळ इकडे तिकडे लागतो, जाळजळमटे वगैरे काढायचं असेल तर. आता एक येते बघा, सगळं असं झाडू मारून घेते. असं म्हणतात ना, सकाळच्या वेळेमध्ये म्हणजे आंघोळीच्या अगोदरच आपलं घर आणि घराचं म्हणजे बाहेरचं अंगण वगैरे झाडू मारून घ्यावं. तर आता प्रत्येकाला शक्य होत नसतं ताईनो. माझं हे रुटीन आहे ते मी खूप दिवसापासून, जवळपास 4-5 वर्ष झाले मी हे रुटीन माझं आहे. त्यामुळे माझा जरी थोडा जरी बदल झाला ना माझ्या ह्या रुटीनमध्ये, तर ते माझा दिवस म्हणजे चांगला जात नाही असं म्हणतात ना. तर तसं होतं मग, केव्हा तरी असं नाही का आपल्याला उठणंच होत नाही आहे, किंवा आजारीच आहे, किंवा मुलांचे टिफिन्स किंवा स्वयंपाक वगैरे बनवायचं आहे घाई गडबडीमध्ये. पण त्यावेळेस ते मला असं कुठेतरी नको वाटतं स्वयंपाक करायला. बाहेर आवरलेलं नाही आहे, काय नाही आहे, आणि आतमध्ये आपण स्वयंपाक बनवायचा, मला ते म्हणजे नाहीच जमते. तर 4:30-4 म्हटलं तर मी बाहेरचं आवरत बसते, पण उशिरा म्हटलं की नको वाटतं आवरायला. तर असो, पाणी झाडू मारून घेतलं आणि पाणी म्हणजे मारायला पाईप जोडलेला आहे. आपल्याकडे पाणी भरपूर आहे, मोटर आहे, बोर आहे, फक्त लाईट असायला पाहिजे. तर आता मोटर चालू करून पाईप जोडून हे मी पाणी चालू केलेलं आहे. गाडी वगैरे धुवून घेतली, झाडांना पाणी घातलं, दरवाजामधली जी काही पाईप उसणी आहे ती रोज डेली धुतली जाते. पाणी चालू केले की तिथे तिथं लगेच त्याच्यावर पाणी मारून घेतलं जातं. 10:30 ते वाळून जाते आणि तिथे मग मी एक कपडा वगैरे टाकून देते तेवढ्यापुरता, तात्पुरता. 10:00 कोणी फारसं ये जा आतमध्ये करत नाही आहे, पण तरी पण मीच असते फक्त बाहेर येणारे जाणारे. तर एक कपडा टाकून देते पायामध्ये. तर आता इकडे बघा, बाहेर अंगणामध्ये यावेळेला पाणी शिंपडलं आणि इतकं छान, इतकं भारी वाटतं ना, काही विचारूच नका. आणि या वेळेलाच मला आवरायला बरं वाटतं. आणि ना ताईनो, आता ना उन्हाळा आहे त्यामुळे ना लवकर उजडतं. 6 जरी वाजल्या तरी उजळल्यासारखं दिसतं. आणि थंडीच्या दिवसामध्ये बघा ना, 6:30-7:45 जरी झाल्या तरी खूप सारा अंधार असतो, पण उन्हाळ्यामध्ये तसं नसतं. 5:30 थोडंसं असं उजळायला सुरुवात होते. 6:15 तर चांगलं पूर्ण असं उजळतं. आता टायमिंग तुम्ही बघा, 6:15-6:00 आहे, पण पूर्ण उजळलेलं आहे असं दिसतंय. सगळे माणसं वगैरे येता जातात. तर आता पाणी वगैरे जे काय शिंपडलेलं आहे, पार्किंग वगैरे धुतलं, गाड्या वगैरे धुतलेलं, ते सगळं असं खराट्याने मी काय काढत म्हणजे ते पाणी बाजूला बाहेर काढून टाकलेलं आहे. जात नाही आहे पाणी, पण असं खराट्याने थोडंसं बाहेर काढावं लागतं. तर त्यानंतर मग गाडीवर पाणी मारलेलं असतं आणि मग ते पुसून घेते. जर हे पाणी जर नाही पुसलं ना, त्याच्यावर टिपके असे दिसतात, मग ते धुतलेल्याचा काहीच त्याचा उपयोग नसतो. स्टीलचे वगैरे पार्ट असतात ना, ते पण असे स्वच्छ पुसून घेतले ना, ते छान दिसतात. तर त्याच्यावर उन्हाळ्यामुळे खूप सारे धूळ असते, ते पण पुसून घेतली. त्यानंतर असं सगळं पार्किंग उंबरटा, जे काही पाणी मारलेलं होतं ते पण पुसून घेतलं आणि झालेलं आहे बघा, बाहेरचं सगळं आवरून. आणि त्यानंतर गेट लावून मी येत असते आतमध्ये. तर आता वाजलेले आहेत 6:45, तुम्हाला घड्याळ दाखवलं. तर 6:45 ते 7, मग या 15 मिनटामध्ये माझी जेवढी काय देवपूजा होईल तेवढं मी आवरून घेते. तर बाहेर घरामध्ये दिवे वगैरे लावून घेते. आणि आता फुलं तोडायला आलेले आहे. मोगऱ्याला काही फुलं सापडले नाही आहेत, बहुतेक शेजारच्या ताईंनी वगैरे नेले असावीत. तर आता जास्वंदीला खूप सारी फुलं येतात, तर त्याच्यातली मग मी 2-4 घेतली. तर ते आणली तोडून. आणि इकडे बघा, आता हे इथून पुढचं जे रुटीन आहे ते तुम्हाला मी नेहमी शेअर करत असते, प्रत्येक ब्लॉगमध्ये किंवा आधीमध्ये मी शेअर करत असते. तर आपली किचन मोठा गॅस शेगडी हे सगळं असं एखाद्या ओल्या कापडाने वगैरे पुसून घेते.
झाडू वगैरे मी ज्यावेळेस बाहेरचं आवरते ना त्यावेळेस घरातलं सुद्धा मी बऱ्यापैकी आवरत असते. हॉल, किचन सगळ्याच आवरून घेत असते. कपडे वगैरे इकडं तिकडं मुलांनी म्हणजे नाही का रात्री चेंज वगैरे केलेलं असतं ते बऱ्यापैकी वस्तू वगैरे इकडच्या तिकडं असं सगळं व्यवस्थित आवरून होतं. आणि झाडू वगैरे किचनमधला, तर आता अन्नपूर्ण देवीची वगैरे पूजा केली आणि त्यानंतर तुळशीमातेची पूजा करून घेतली, सूर्याला जल अर्पण करून घेतलं आणि रांगोळी काढत आहे एक छोटीशी. बाहेर पण थोडीशी काढली आणि तो उंबरट्याजवळसुद्धा काढलेली आहे. सगळीकडे धूप दीप अगरबत्ती वगैरे लावून दिलेलं आहे आणि मग मस्तपैकी प्रसन्न वातावरण झालेलं आहे. तुळशीला यावेळेमध्ये ना दिवा लावला ना जी काही आजूबाजूला नकारात्मकता जी आहे ती कमी होते आणि एकदम प्रसन्न वातावरण पॉझिटिव्हिटी तयार होते आजूबाजूला. तर चला आलेले आहे किचनमध्ये, झाडं वगैरे जरा तुम्हाला दाखवली सकाळच्या वेळेमध्ये. मस्त पाणी वगैरे मारल्यानंतर छान फ्रेश दिसतात. इकडे दूध वगैरे गरम करायला ठेवलं आहे, अंडे टाकलेलं आहे एक उकडायला, त्यानंतर माझा चहा आहे. मस्तपैकी मी आलं टाकून चहा घेते सकाळचा आणि त्यासोबत असतात माझ्या नाश्त्यासाठी बिस्किट. तर मी 7-7:15 दरम्यान एवढं चहा बिस्किट खात असते. एवढे फारसे तुम्हाला दाखवले बिस्किट पण अगदी 2-4 बिस्किट मी खात असते आणि बाकीचं राहिलेलं चहा पिते. चहा पिल्याशिवाय मला पुढचं काम काही सुचत नाही आहे. तर आता मी सकाळी बघा मसाल्याचे पाकिटं वगैरे काढून ठेवलेली होती. मला मसाल्याचा डबा मला असं रात्रीच भरायचा होता पण काही वेळ नाही भेटला, म्हटलं चला जाऊ दे सकाळी भरता येईल. तर जिरे, मोहरी, हळदी पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर वगैरे भरून घेतलं. तर कोबी मी 5 वाजताच बाहेर काढून ठेवला होता. भाज्या नेहमी फ्रीजमधून थोड्या वेळ का होईना पण बाहेर काढून ठेवाव्यात आणि त्यानंतर म्हणजे बनवायला घ्यावाव्यात. तर आता चाकूची धार मला थोडीशी कमी वाटत होती. तुम्हाला इथे एक किचन टिप्स देते, चाकूची धार जर कमी झाली तर काय करायचं आहे, असा आपला कप घ्यायचा आहे जो की चहा पिण्याचा आणि त्याला त्याच्या पाठीमागच्या बाजूने बाजूला असं पद्धतीने घासायचं. एक 5 मिनिट घासायचं, त्याला चाकूला आरामशीर धार लागते, व्यवस्थित तो चाकू चालतो. तर मस्त असा कोबी कट करून घेतला. ताई म्हणतील पुन्हा किचन ओट्यावर कट करत आहे. तर हो, आता कोबी कट करायला वेळेवरती ना खूप वेळ लागेल. अशा पद्धतीने कट करून घेते, पटपट होतो. किंवा मग ग्लासने वगैरे कोबी जरी कट केलं ना फास्ट पटकन होतो. तर मला चाकूची सवय झाली आणि चाकूने मला पटपट असं आवडतं काम आणि कटिंगसुद्धा म्हणजे येतं मला फास्ट करायला. तर त्यामुळे तर आता कोबी मी स्वच्छ 2 वेळा धुवून घेतला किंवा मग वाफ वगैरे देऊन घेऊ शकता. मी स्वच्छ धुवून घेतला आणि चाळण वापरायची कधीही नेहमी भाज्या धुताना, म्हणजे त्याच्यातलं पाणी जे आहे ते पटकन निथळून जातं. पालेभाज्या असतील, फळभाज्या असतील तर चाळणी वापरायची. तर आता इकडे लगेच मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल टाकलेलं आहे 1 ते 1.5 चमचा. त्यानंतर मोहरी आणि जिऱ्याची फोडणी टाकलेली आहे. पहिल्यांदा मी मोहरी चांगली तडतडून घेतली आणि त्यानंतर जिरे टाकले. जिरेसुद्धा असे चांगले फुलले की त्यामध्ये टाकलेलं आहे बारीक चिरलेला उभा पातळ असा चिरलेला कांदा. तर असा बारीक असा चिर म्हणजे त्याच्या फोड्या अशा मोकळ्या करून घेतल्या, तो कांदा मी टाकलेला आहे त्यामध्ये. आणि मग असा मिक्स करून घेते तेलाबरोबर त्या आपल्या जिरे मोहरीसोबत. आणि त्यानंतर हळदी पावडर टाकलेली आहे, काश्मीरी लाल मिरची पावडर, धना पावडर, घरचा काळा मसाला, तिखट आणि एवढं असं टाकून ते मिक्स करून घेतलं. आणि त्यामध्ये जो काही धुवून घेतलेला कोबी आहे तो टाकलेला आहे. मस्तपैकी झालेली आहे आपली कोबीची भाजी. मध्येच मी टोमॅटोसुद्धा टाकलेला आहे, अर्धा टोमॅटो होता तो टाकला. तर मस्तपैकी ही सकाळच्या वेळेमध्ये मी सकाळच्या नाश्त्याला मुलांच्या टिफिनला एक भाजी लागतेच किंवा साहेब पण सकाळी सकाळी त्यांना असं खावंसं वाटलं, काही नाश्ता वगैरे बन करावासं वाटला तर ते खातात. तर त्यासाठी मग मी अशी एक सुक्की भाजी सकाळी सकाळी बनवून घेते आणि लगेच मग चपात्या बनवायला घेते. तर भाजी शिजायला टाकली आणि पीठ मळायला घेतलेलं आहे. पीठ मळून घेतलं की लगेच 5 मिनटं बाजूला ठेवलं की लगेच चपात्यासुद्धा लाटायला घेते. पीठ मळेपर्यंत भाजी आपली शिजलेली होती, तुम्हाला ती सुद्धा दाखवते. भाजी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर वगैरे टाकली होती, टोमॅटो वगैरे टाकला होता. कढीपत्ता वगैरे असेल तर कढीपत्त्याची पण फोडणी घाला. मस्तपैकी कोबीची भाजी लागते. बरेच जण असं म्हणतात की कोबीची भाजी आवडत नाही आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही भाजी करून बघा, खरंच खूप छान मस्त लागते. तर आता इकडे लगेच मी चपात्या लाटून घेते. भाजी झालेली आहे तर ती एका बाजूला ठेवून दिली आणि चपात्या लाटायला घेतलेल्या आहेत. आणि जे काही अंडं मी शिजायला टाकलेलं होतं ते दादाला दिलेलं आहे, ते टरफल काढायला म्हणजे सोलायला. तर त्याला म्हटलं ते सोलानी खाऊन घे, तर म्हटलं नाही जेवतानाच खातो आता नको. तर चपाती मी लाटून घेतली आणि भाजायला टाकलेली आहे तव्यावरती. तवा चांगला गरम झाला आहे, तेल लावून दोन्हीकडच्या बाजूने चपाती छान अशी शेकून घेतली आणि त्याला मी नाश्ता दिलेला आहे. नाश्त्यामध्ये त्याला चपाती, कोबीची भाजी, एक अंडं आणि खजूरं होती घरामध्ये, तर ती खजूर दिलेली आहे. तर असा त्याचा नाश्ता आजचा झालेला आहे. तर त्याची स्कूल म्हणजे 8:30 तो घरातून बाहेर पडतो, मग 8 तरी किमान त्याला
जेवायला दिलं म्हणजे ते 15-20 मिनिटामध्ये त्याचं जेवण होतं. जेवायला दिलं तोपर्यंत डब्यामध्ये पण एक भाजी मी काढून ठेवली म्हणजे त्याला शाळेत नेला, तर म्हणजे तोपर्यंत ते थंड होती. टिफिनसुद्धा चपात्यासुद्धा असं थंड करून भाजी थंड करूनच मग मी डबा पॅक करत असते. तर चला इकडे याला दिलेलं आहे जेवण करायला, तो खातो आहे. तोपर्यंत मी बाकीच्या ज्या काही राहिलेल्या चपात्या आहेत त्या सगळ्या अशा लाटून घेते. हा माझा झाला सकाळचा स्वयंपाक. इथपर्यंत जेवढी काय तुम्हाला कामं दाखवली तेवढी सकाळी 9 वाजेपर्यंत माझी आवरतात. सकाळ स्वयंपाक, चहा, नाश्ता पाणी, मुलांच्या टिफिन्स, थोडाफार स्वयंपाक, एक भाजी, चपाती, असं सकाळी 9 वाजेपर्यंत देवपूजेची कामं सकाळी 9 वाजेपर्यंत माझं आवरून जातं. त्यानंतर लगेच मग पारुसं वगैरे काढून घेते, अंथरूण वगैरे असेल तर ते पण ठेवून देते जिथले तिथे व्यवस्थित. तर मी साहेबांना लावलं होतं दूध आणायला, मला दूध पण म्हणजे हवं होतं घरातलं संपलेलं. सकाळी किंवा संध्याकाळ असं जसं संपेल तसं किंवा जसं लागेल तसं मी दूध आणत असते. तर आता घर वगैरे सगळं असं झाडू मारून घेते, त्यानंतर कपडे वगैरे असतील तर ते पटकन असं धुवून टाकते किंवा मग भिजत ठेवते, दुपारी धुते म्हणजे कामानुसार किंवा माझ्या स्वयंपाकाच्या ह्याच्यानुसार असतं. तर चला आज मी म्हणजे याच वेळेला कपडे धुवून टाकले होते, आज थोडेसेच होते तर म्हटलं चला पटकन असे कपडे धुवून टाकावेत. तर अशा पद्धतीने हे माझं काम असतं ताई. तर चला झाडू सगळ्या बाजून, म्हणजे कालच मी हॉल बऱ्यापैकी सगळं असं वरचेवर म्हणजे साफसफाई करून घेतला होता, त्याच्यामुळे आज काही एवढी मी साफसफाई केलेली नाही आहे. तर पटकन झाडू झाला आजचा. आणि इकडे बघा दूध जे आणलेलं होतं तर म्हटलं आता नको गरम करायला, आता आहे तर संध्याकाळीच गरम करता येईल. तर म्हणून मग मी ते खाली जे फ्रेश कूल म्हणून असतं ना त्या ट्रेमध्ये हे दूध दही वगैरे ठेवून द्यायचं ताईनो. आरामात व्यवस्थित राहतं असं, जास्त त्याच्यावरची जी काही फॅट असते ना म्हणजे साई असते ना त्यातली मलई, तर ती अशी जमा होत नाही आहे, व्यवस्थित दूध राहतं. तर चला सगळे कामं आवरली आणि त्यानंतर बघा दुसऱ्या स्वयंपाकाचा राडा आता घालत आहे. तर दुसरा स्वयंपाक काय बनवत आहे तर चला म्हटलं साहेबांच्या टिफिनसाठी पण एक छान अशी भाजी होईल आणि मुलांना पण असं वेगळं असं चटपटीत खायला लागतं. तर म्हणून म्हटलं चला एक छान अशी रेसिपी पण तुम्हाला शेअर करता येईल. तर बनवते आहे पाटवडी आणि त्याचा रस्सा आणि एक मस्त असे फुलके पण शेअर करणार आहे, त्याची रेसिपी तुम्ही पुढे कंटिन्यू पहा. तर आता पाटवडी बनवण्यासाठी ना मी हिरवी मिरची, कोथिंबीर, अद्रक आणि लसूणसुद्धा घेतलेला आहे. लसूण मला सोलून घ्यावा लागला, अखंड एक लसूण सोलून घेतला. याच्यातला मी निम्माच लसूण पाटवडीमध्ये टाकलेला आहे, निम्मा लसूण मला रस्स्यासाठी वापरणार आहे. तर हे हिरवी मिरचीचं वाटण मी बनवून घेतलं आणि रस्स्याचं जे काही वाटण आहे तर ते पण वाटण बनवून घेते. त्यामध्ये ओलं खोबरं, लसूण, कोथिंबीर, अद्रक असं टाकलेलं आहे आणि हे सुद्धा वाटण बनवून घेतलं. आता पहिल्यांदा आपण ना पाटवडी बनवून घेऊया. तर त्यासाठी कढई ठेवलेली आहे गरम करा, त्यामध्ये टाकलेले आहे जिरे आणि त्यानंतर जिरे चांगले असे फुलले की त्यामध्ये टाकलेले आहे जे की आपण हिरवी मिरचीचं वाटण केलेलं आहे ते टाकलेलं आहे. मिक्स करून घेतलं, त्यामध्ये टाकलेले आहे हळदी पावडर, हळदी पावडर टाकूनसुद्धा मिक्स करून घेतलं आणि ओतलेलं आहे पाणी. तर आता आपल्याला म्हणजे एक प्रकारे बेसनच करायचं आहे आपल्याला, तर त्यासाठी पण पाण्याचं प्रमाण जे आहे ते कमी ठेवायचं आहे, जास्त पाणी आपल्याला वाचायचं नाही. आपल्या हिशोबाने कितीही आपण म्हणजे जशी किती करायची त्या हिशोबाने आपण करू शकतो. तर मी एक 1/2 ते 1/4 ग्लास असं पाणी ओतलेलं आहे आणि पाण्याला चांगली खळखळून उकळी आली की त्यानंतर त्यामध्ये बेसन टाकायचं आहे. आता बेसन टाकण्याची एक नवीन पद्धत मी तुम्हाला ताईनुस सांगते. तर अशा झारा घ्यायचा आहे, त्या झाऱ्यावरती बेसनपीठ टाकायचं. एकदम भक्कन जर टाकलं तर त्याच्या गुठळ्या होऊ शकतात. असं झाऱ्यावरती धरून टाकलं ना बेसनपीठ तर तुम्ही बघू शकता असं चाळल्यासारखं व्यवस्थित पडते. त्याच्यातले जे काही बारीक अशी गुठळी असेल किंवा अशा गुठळ्या असतील बेसपीठाच्या तर त्या निघून जातात आणि खाली जे पडणारं पीठ आहे पाण्यामध्ये त्याच्या गुठळ्या होत नाही आहेत. तर मला थोडंसं हे पातळ वाटलं म्हणून मी आणखीन 2 चमचे बेसन ॲड केलेलं आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे. तर यानंतर हे बेसन पिठाचे आता तुम्हाला जर पातळ दिसलं ना तर यानंतर ते घट्ट होतं शिजल्यानंतर. तर थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे पळीच्या साह्याने, असं थोडंसं हाटून घ्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये एखादी दुसरी गुठळी जर झाली असेल तर ती सुद्धा फेटली जाईल किंवा चांगली अशी फुटली जाईल. तर चला त्यामध्ये ना वरून बारीक तीळ टाकलेले आहेत, तीळ टाकून मिक्स करून घेतलं आणि पळीला लागलेलं जे काही बेसन आहे ते एका चमच्याच्या साह्याने काढून घेतलं आणि ह्याला झाकून ठेवून दिलेलं आहे. 5 ते 10 मिनटं याला वाफ देऊया म्हणजे चांगलं ते बेसनपीठ शिजतं आहे. तर इकडे एका ताटामध्ये तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये टाकलेलं आहे तीळ, पांढरे तीळ. तर इकडे बघा तोपर्यंत हे बेसनपीठ मस्त असं शिजलेलं आहे आणि घट्ट देखील झालेलं आहे. कढईला खाली बघा असं चांगलं असं कडकपणा आलेलं आहे म्हणजे कढईला चिकटलेलं आहे. तर असं समजायचं की बेसन आपलं चांगलं शिजलेलं आहे. बेसन जर चांगलं शिजलं तर ती पाटवडी
व्यवस्थित पडते किंवा निघते सुद्धा. तर बेसनपीठ गरम आहे त्यामुळे मी चमच्याच्या साह्याने सगळीकडे असे व्यवस्थित पसरून घेतलं. सुरुवातीला चमच्याला सुद्धा थोडंसं तेल लावलेलं आहे आणि थोडंसं असं नॉर्मल आपल्या हाताला सोसेल असं थंड झालं की त्यानंतर मग मी हाताने थोडंसं पसरवून घेतलेलं आहे किंवा मी ते थापून घेतलेलं आहे बघू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ सगळ्या बाजूनं म्हणजे पातळच असं थापायचं, जास्त असं जाड नाही थापायचं. जाड जर ठेवलं ना ते चांगलं नाही लागत मग वड्या, तर पातळ अशा छान खायला मस्त लागतात. तर हाताने बघा भाकरी थापल्यासारखं थापून घेतलेलं आहे मस्तपैकी वड्या म्हणजे झालेल्या, खूप छान मस्त झालेल्या. असं हाताच्या साह्याने बोटाच्या साह्याने असं जर थापलं तर काय होतं म्हणजे त्याला पडणारे चीर वगैरे असेल तर ते आपण मुजवू शकतो, म्हणजे व्यवस्थित हाताने थापू शकतो. तर वरून काय केलेलं आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि ओलं खोबऱ्याचा तुकडा होता फ्रीजमध्ये तर तो घेतला आणि खिसून वरून टाकलेला आहे. तर मस्तपैकी ही पाटवडी आपली झालेली आहे. त्याला थोडंसं थंड व्हायला बाजूला करून ठेवूया, म्हणजे त्या ठेवून दिलेलं आहे. आता इकडे मी रस्सा बनवायला घेतलेला आहे. तर रस्स्यासाठी बघा तेल टाकले, तेलामध्ये चांगले जिरे मोहरी टाकलेले आहे, चांगली तडतडली की टाकलेलं आहे लसूण खोबऱ्याचं वाटण जे की मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलेलं होतं ते. तर ते वाटण टाकलं, तेल चांगलंच गरम झालं होतं, जिरे मोहरे चांगले तडतडेपर्यंत. तर फोडणीसुद्धा मस्त बसलेली होती. लसूण खोबरं मिक्स करून घेतलं, त्यामध्ये हळदी पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर, घरचं काळं तिखट, धना पावडर, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे. असं आधीच म्हणजे सोपी अशी मस्तपैकी नुसता रस्सा आपण बनवतो आहे ओल्या खोबऱ्याचा. पाटवडी म्हणलं की त्यासोबत रस्सा पाहिजे, मस्त लागतो भन्नाट. तर चला पाणी ओतून हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि ओतलेलं आहे पाणी म्हणजे आपल्या हिशोबाने एक ग्लास दीड ग्लास असं ओतायचं. आणि रस्सा म्हटलं थोडासा तर्रीदार लाल रंगाचा पाहिजे म्हणून मी थोडंसं तेलही जास्त टाकलेलं होतं आणि मिरची पावडरसुद्धा जास्त वापरलेली होती. आणि रस आपण पिणार आहोत किंवा असं कुसकुरून काला खाणार आहोत त्यामुळे ना तिखट, आपण जे साठवणीचं काळं तिखट टाकतो ना ते थोडं कमी टाकायचं, म्हणजे तिखट नाही करायचा रस्सा आपल्याला जास्त असा. तर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि हा सिक्रेट मसाला आपण वरून असं टाकतो आहे, कालच्या रेसिपीमध्ये पण मी दाखवला. तर घरी बनवलेला हा मी गरम मसाला आहे तो वरून असा टाकते आहे तर त्या भाजीची चव एकदम मस्त भन्नाट लागते. तर आत्तासुद्धा मी वरून टाकला, मटणाच्या भाजीला फिक्का पडेल असा हा पाटवडीचा रस्सा झालेला. तर येऊन खूप छान टेस्ट आलेली. तर इकडे ही थापीवडी जी आहे, तर पाटवडी किंवा थापीवडी काही म्हणू शकता, तर थापून केली आहे म्हणून मी थापीवडीच म्हणते. तर कट करून घेतली मस्त मस्त असे डायमंड शेपचे, मी ते कट करून घेतलेलं आहे. कडेचा जो भाग आहे तो असं चिरटल्यासारखा होतो तर तो मी काढून घेतलेला आहे आणि बघू शकता मस्त झालेले आहे ते वड्या. तर मी टेस्टसुद्धा करून पाहिलेली आहे, मस्त लागली. तर टिफिनला काय द्यायचं, रोज रोज वेगवेगळं द्यावं लागतं. तर मी रोज तुम्हाला रेसिपी शेअर करत असते तर ताईनो याचा अर्थ की तुम्हालासुद्धा असा प्रश्न पडतो ना रोज मुलांच्या टिफिनला काय द्यायचं, मिस्टरांच्या डब्याला काय द्यायचं. तर अशी रेसिपी पाहिल्यानंतर तुम्हाला पण ते सुचते ना रेसिपी, हां आज आपण हे बनवूया वेगळं काहीतरी वेगळ्या चवीचं, तर म्हणून रेसिपी मी शेअर करत असते. तर चला आता तुम्हाला मी फुलके शेअर करते, फुलक्याची रेसिपी. तर तांदळाचं पीठ नाही आहे ना गव्हाचं पीठ नाही आहे, तर हे पीठ घेतलेलं आहे मी ज्वारीचं. पाणी ठेवलं होतं मी गरम करायला पातेल्यामध्ये, पाण्याला चांगली खळखळून उकळी आल्यानंतर ज्वारीचं पीठ जे आहे जेवढं तुम्हाला भाकरी करायचं तेवढं पीठ घ्या आणि अंदाजे पाणी ठेवा. आणि त्या पाण्यामध्ये पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर ते ज्वारीचं पीठ आहे ना ते त्यामध्ये टाका, चमच्याच्या साह्याने हटून घ्या आणि झाकून ठेवून द्या, गॅस बंद करून एक 10 मिनटं वाफ घ्या आणि त्यानंतर ते पीठ एका भांड्यामध्ये काढून घ्या. तर मध्येच तुम्हाला भाजी पण दाखवली, ते रस्सा आपला चांगला शिजला आहे, गॅस बंद करून दिलेला आहे एवढ्या वेळामध्ये. तर चला ते पीठ मी एका ताटामध्ये काढून घेतलं आणि बेलण्याच्या साह्याने असं काय करते त्याच्या घोटोळ्या ज्या आहेत ना त्या फोडून घेते. ज्या पद्धतीने आपण तांदळाची खिशी घेतो ना पापड बनवण्यासाठी त्याच पद्धतीनं हे आपण ज्वारीचे फुलके बनवण्यासाठी ज्वारीचे पीठ हे शिजवून घ्यायचं आहे. परातीमध्ये टाकलेलं पीठ मी बेलण्याच्या साह्याने त्याच्या थोडंसं हटवून घेतलेलं आहे, ढिकळ्या थोड्या फोडल्या, थोडंसं थंडचपणा आला की हाताच्या साह्याने ते काय करायचं पीठाचं मळून घ्यायचं. जर जास्त चटका बसत असेल तर किंवा मग हा घट्ट पीठ तुम्हाला जाणवत असेल तर पाण्याचा हात घ्यायचा आणि पाणी लावून थंड पाण्याचा हात लावून लावून असं ते पीठ मस्त असं मुलायम मऊ असं मळून घ्यायचं आहे. जितकं पीठ तुम्ही मऊ मळचाल तितका तुमचा फुलका मऊ सूत आणि टम्म फुगलेला म्हणजे फुगेल. तर चला थोडासा कणकेचा गोळा मी त्यातला घेतला आणि पोळपाटावर पिठी लावून कोरडी पिठी ज्वारीचीच पीठ घेतलेलं आहे लावून ते लाटून घेत आहे. उरलेलं पीठ जे आहे ते आपल्याला झाकून ठेवायचं आहे एका भांड्यामध्ये. उरलेल्या पिठाला तुम्ही तेलाचा हात जरी लावला तरीही चालू शकतो, मी काही तेल वगैरे लावलेलं नाही आहे. जसं आहे तसं ते पीठ मी एका भांड्यामध्ये झाकून साईडला ठेवून दिलेलं आहे. तर चला इकडे मी हे पीठ जे तुम्हाला जो गोळा दाखवला
त्या गोळ्याला ना एखादी सुद्धा अशी चीर नाही पडली पाहिजे. जर तर थोडीशी जर चीर असेल ना तर तिथून चीर पडू शकते भाकरीला, किंवा मग फुलका फुकताना तिथून फुटू शकतो. तर मस्त गोळा मळून घ्यायचा, मऊसूत असा पेड्यासारखा, आणि चपातीसारखी अशी चपाती लाटून घ्यायची. कडा थोड्याशा पातळ करायचा आणि मध्यभागी थोडंसं जाड ठेवायचा, आणि हलक्या हाताने फुलका लाटायचा आणि गरम तव्यावरती हा भाजून घ्यायचा आहे. फुलका तव्यावरती टाकता क्षणी हा फुलका फुलायला लागतो. हे जर काय एक्स्ट्राची वाफ जर तयार झाली तर तो फटकन असा फुटतो, इतका फुलका फुकतो. खरंच मी हे करून पाहिले काल आधी, आणि त्यानंतर तुम्हाला मी हा शेअर करत आहे. आधी म्हटलं पाहावं ते करून कसं होते कसं नाही आहे, आणि त्यानंतर मग तुम्हाला. आणि टिफिनला वगैरे जरी द्यायची असेल ना भाकरी, तर अशा पद्धतीने तुम्ही भाकरी टिफिनला द्या. दोन दिवस भाकरी आहे अशी राहणार. उन्हाळ्याची बऱ्याच वेळा काय होतं, भाकरी कडक होते. अशा पद्धतीने हा फुलका करून द्या टिफिनला, मस्त लागतो. दोन्ही साईडनी टमा फुगला की म्हणजे भाकरी भाजून घ्यायची, तव्यावरतीच भाजायची, गॅसवरती काय भाजायचं नाही आहे, आणि तेल वगैरे काहीही लावायचं नाही आहे. तर अशाच पद्धतीने साधं सोपं असं नुसतं पलटत राहायचं, आणि मस्त असे फुलके हे करून घ्यायचे. हे फुलके एवढ्या पिठाचे माझे 4 ते 5, मला वाटते 5 झाले होते, छोटे छोटे असे केलेले होते. तर चला, मस्तपैकी हे फुलके झालेले, घरात सगळ्यांना मुलांना आवडले, यांना आवडले, म्हणून मी आज पुन्हा केलेले होते, कालही केलेले, आणि आज म्हटलं चला ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करावी, की जेणेकरून तुम्हालासुद्धा ह्या उन्हाळ्यामध्ये अशा ज्वारीच्या भाकरीची गरज पडू शकते. तर चला, आता स्वयंपाक सगळा झाला आहे, भांडे वगैरे घासून घेतले, आणि आता जेवणाची तयारी 1 वाजलेली आहेत. तर साहेबांचं जेवण झालेलं आहे, माझं फक्त राहिलेलं आहे. तर तुम्हाला मी फुलके दाखवते, अगदी मऊ सूत चपातीपेक्षा सुद्धा मऊ होतात. तर इकडे मी थाळी करून घेते आणि तुम्हालाही दाखवते. तर मस्त असा गरमागरम पाटवडीचा रस्सा केलेला, जो की ओल्या खोबऱ्याचं वाटण वगैरे घालून आणि मस्त तर्रीदार झालेला आहे. त्याचबरोबर आपली ही पाटवडी किंवा मग थापीवडी तुम्ही म्हणू शकता. आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, तर मग काकडी घेतलेली आहे सोबत, त्याचबरोबर सकाळी केलेली सुक्की भाजी कोबीची, आणि मस्त असे गरमागरम आत्ताच बनवलेले ज्वारीचे फुलके. तर अशी ही साधी सोपी आणि सिम्पल अशी थाळी होती आजची, आणि आजचं हे माझं सकाळपासूनचं दुपारपर्यंतचं हे रुटीन आहे. तर चला मग ताईनो, आजचा व्हिडिओ, आजची ही थाळी रेसिपी आवडली असेल तर जरूर एक ताईनो एक लाईक पाहिजेच. आणि नवीन कोणी ताई असतील ना तर प्लीज प्लीज ताईनो सबस्क्राईब चॅनलला तेवढं करा. तर चला मग व्हिडिओचा करते इथंच एंड. तर बाय सर्वांना, आणि सर्वांना श्री.